विषय हार्ड, लय भारी, एक नंबर, अगदी नादखुळा चव आहे. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेजी फूडी रंजिता. मी आता आली आहे कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध फडतरे मिसळ येथे. तर चला मंडळी, आपण मध्ये जाऊया, भाऊंशी गप्पा मारूया, त्यांना विचारूया की क्या राज है इस फडतरे मिसळ का. तर चला. मी आता ज्या वेळेत आलेली आहे ती खरं तर बंद होण्याची वेळ झालेली आहे, त्यामुळे आता हळूहळू जी गर्दी आहे ती कमी होत चाललेली आहे. लहान मुलं मोठे अगदी सगळेजण मिसळचा आस्वाद घेत आहेत. मंडळी, इथे काही कस्टमर आहे जे मिसळचा आस्वाद घेत आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना इकडची मिसळ कशी वाटते ते. मस्त आहे, खूप छान, खूप छान, उत्तम प्रतीचा त्याची टेस्ट आहे, एकदम चविष्ट अशी मिसळ आहे. मी बऱ्याच ठिकाणी मिसळ खाल्ली पण फडतरे मिसळ इज द बेस्ट. एक नंबर, मस्तच, काही विषय नाही. दादा, कशी वाटते तुम्हाला इकडे मिसळ? एक नंबर, एकदम बेस्ट. एक नंबर म्हणजे आम्ही कोल्हापुरातले सगळे मिसळ ट्राय केले आहेत. अच्छा. एकूण एक म्हणजे आम्ही सॅटर्डे संडे आमचा हाच प्लॅन असायचा की मिसळ ट्राय करायचे, आणि त्यातली ही इज दी बेस्ट. दही टाकल्यानंतर बॅलन्स पण होते, स्पायसी पण, आता कट पण आहे त्याचा जबरदस्त, एकदम म्हणजे नादखुळा, कोल्हापूर भाषेमध्ये नादखुळा. मंडळी, सगळ्यांच्याच तोंडून एक नंबर, एक नंबर, ऑसम, एक नंबर, मस्तच आहे, भारी आहे. आता मला असं होते की मी कधी याचा आस्वाद घेते फडतरे मिसळचा. मंडळी, आता माझ्यासोबत आहेत फडतरे मिसळचे ओनर प्रवीण फडतरेजी. नमस्कार दादा. दादा, मी इथे आल्यानंतर फडतरे मिसळचं कौतुक खूपच ऐकते आहे, काय कारण आहे सांगा जरा. कारण काय आहे, आम्ही मिसळी प्रेमापासून प्रेमानं वाढतो आणि लोकांचं मन तृप्त करतो म्हणून हे लोकांना आवडतं म्हणून लोक आमच्याकडे येतात. की प्रत्येक देशातला माणूस येऊन कोल्हापूरला महालक्ष्मीला आला की महालक्ष्मी दर्शन झालं की आमच्याकडे मिसळ खायला येतातच. मिसळ म्हणजे मिसळ, कोल्हापुरी चप्पल, वडा, दूध, हे कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे. एक लहान मुलाला विचार मिसळ कुठं खाऊ रे, तर जा फडतरे यांच्याकडे उद्यमनगरामध्ये. आपण 10 आयटम ठेवलेले नाही आहेत, म्हणजे एक आयटम ठेवल्यामुळे सगळं केंद्रित लक्ष त्यावर ठेवलेलं आहे. दादा, किती वर्षापासून हे गेले? 40 वर्ष झाली मिसळ आमची आहे. पैसे मिळण्यापेक्षा लोकांचं मन तृप्त करणं हे महत्त्वाचं असतं. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, आमची मिसळ ही पौष्टिक असते, त्यामध्ये मटकी असते, बटाटा असतो, चिवडा असतो आणि दही असते आणि पातळभाजी असते. पातळभाजी आमच्या इथे लिमिट नाही, किती पातळभाजी त्याने तांब्या जर जर पिला तर त्याचे पैसे चार्जेस आम्ही लावत नाही. हे आमचं वैशिष्ट्य आहे. 90 वर्षाचा पण व्यक्ती खाऊ शकतो आणि बाळ 5 वर्षाचं पण खाऊ शकतो अशी ही आपली मिसळ. ज्यांना तिखट पाहिजे आहे त्यांना आम्ही तिखट वेगळी देतो. आणि शनिवार रविवार आमच्याकडे जैन मिसळ असते, सोलकडी पण जास्त त्यासोबत असते. मी ऍक्च्युली संपायच्या वेळेतच आली ना. आता जर इथे कोणाला यायचं असेल तर कसं यायचं आहे? महालक्ष्मी मंदिरापासून 10-15 मिनिटात आमच्या इथे पोहोचून जाते. हे कोल्हापुरातलं इंडस्ट्रियल एरिया आहे, त्याला म्हणतात शिवाजी उद्यमनगर. फडतरे मिसळ शिवाजी उद्यमनगर म्हणले तर कोणी इथे येऊ कोणी सांगून आणून सोडतात. दादा, आपला वेळ काय असतो? सकाळी 9 वाजता मिसळ चालू होते आणि दुपारी 3 वाजेपर्यंत असते. तर ह्यासाठी आम्हाला सकाळी 4:30 उठावं लागतं, 5 वाजता काम चालू होतं, त्यामुळे ते 9 वाजता तयार होते आणि हे सगळं सकाळी तयारी असते. मग आज मला देखील इकडची फडतरे मिसळ चव करायला नक्कीच आवडेल. दादा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कोल्हापुरामध्ये मिसळ सोबत पाव नाही देत बरं का,
ब्रेड दिला जातो आणि हा ब्रेड पहा किती जाड आहे तो. म्हणजे नॉर्मल ब्रेडचे असे दोन ब्रेड होतील, असे दोन ब्रेड दिले जातात आणि कांदा दिला आहे, लिंबू दिलेला आहे आणि ही आहे मिसळ, भरपूर शेव आहे, मटकी आहे आणि बटाटा देखील आहे. बघा, बटाटा आहे, कांदा टाकलेला आहे, दही टाकलेलं आहे मिसळवर. अगदी नादखुळा चव आहे, जसं की मी ऐकलं होतं अगदी तसं. असं वाटतं की कदाचित मी काहीतरी मिस केलं असतं जर मी ही टेस्ट नसती केली तर. जी बेस्ट, लई भारी चव आहे. थांबा, थोडस रसा घेते. पातळ भाजी, पातळ भाजी, पातळ भाजी असं द्या. वा, थँक्यू. विषय हार्ड, लई भारी, एक नंबर. म्हणजे तुम्ही जर कोल्हापूरचे असाल तर तुम्हाला माहीतच असेल, पण जर नसाल आणि जर कोल्हापुरात कधी आलात तर फडतरे मिसळला व्हिजिट द्यायला विसरू नका. आता इथे जे छोटंसं दिसतंय ह्याच्यावरती जाऊ नका, त्यांना बरेच पारितोषिकं मिळाली आहेत फक्त मिसळसाठी. बरं का, अप्रतिम मिसळ आहे, अप्रतिम, खूपच छान मिसळ आहे, फुलांना पैसा वसूल मिसळ आहे. व्हिडिओ पाहत राहा, हसत राहा, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, अँड ऑलवेज गो स्माइलिंग, अँड बाय बाय.